नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहुयात हेडलाईन्स. पुरंदर तालुक्यातील कुडीत खुर्द येथे चिमुकलीवरचे अत्याचार, नराधम आरोपीला फाशी द्या, संतप्त नागरिकांची मागणी. राम मंदिर लवकर पूर्णतास यावे, मोहन भागवत यांचा दगडूशेठ हलवाई गणपतीकडे साकडं. थकीत बिलासाठी सांगली महापालिकेच्या ठेकेदारांचा आंदोलनाचा इशारा, महापालिकेने आंदोलनाला परवानगी नाकारली. परभणीत भावानेच केला भावाचा खून, परिसरात एकच खळबळ. आणि बुलढाण्यात युवकाच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांचा गोंधळ. आता पाहूया सविस्तर वृत्त. पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द येथे शंकर आनंता बडदे या 61 वर्षीय नराधमाने एका 8 वर्षीय चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची चीड आणणारी घटना समोर आली आहे. याबाबत सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे. हा प्रकार या मुलीसोबत एकदा घडला नसून तब्बल 3 वेळा ही अमानुष घटना पीडित मुलीसोबत घडलेली आहे. मुलीचे आई वडील आणि लहान 2 भावंडे सुमारे 2 वर्षापासून सहकारनगर तळजाई वसाहत पुणे येथे कामधंद्यासाठी गेलेले आहेत. घडलेल्या घटनेची माहिती समजताच पीडित मुलीच्या आई वडिलांनी सासवड पोलीस स्टेशनला हजर झाले. 8 वर्षीय पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याचं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले आणि मैत्रिणीच्या घरच्यांनी आजीला सांगितले. लैंगिक शोषण केलेला इसमासव 61 वर्ष असून शंकर अनंत बडदे असं त्याचं नाव आहे. हा इसमही कोडीत खुर्द येथील रहिवासी असल्याचं यात दिसून आलंय. पुरंदर तालुक्यात बाललैंगिक अत्याचार झालेल्या घटनेमुळे तालुक्यातील विविध प्रकारच्या संघटना यांनी घटनेचा निषेध करून आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हा गुन्हा लवकरात लवकर निकाली काढून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. जर त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखला नाही तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ तसा सर्वस्त चर्मकार समाज, दलित समाज हा रस्त्यावर उतरेल व त्या टायमाला तीव्र आंदोलन. आमच्या चिमुकल्या बहिणीवर जो 5वी बलात्कार केला आहे त्या घटनेचा प्रथमतः मी निषेध करतो. या प्रवृत्ती कुठेतरी ठेचून टाकल्या पाहिजेत. हे कळत असताना पोलीस प्रशासनाने त्यांची बाजू अतिशय चोख बजावलेली, परंतु आता कायदेशीर बाबतीत आपण काय करायचं हे ठरवलं पाहिजे. संघाचे सदस्य उपस्थित आहेत आणि ज्या चिमुकलीवर आज अत्याचार झालेला आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करतो आणि पोलिसांनी लवकरात लवकर ह्याची कारवाई करावी व त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मी विनंती करते. कोडीत गावचे माननीय सरपंच पार्वती विनायक सोनवणे आणि आमच्या ज्या सोनवणे परिवारावर किंवा आमच्या बालक मुलीवर जो अन्याय झाला त्या नराधमाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी अशी मी सोनवणेच्या परिवाराच्या वतीने अपेक्षा करते. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. महागणपतीच्या आशीर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभू रामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्णतास यावे असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाचे चरणे घातले आहे. मोहन भागवत हे पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी हे साकडं घातलंय. महागणपतीच्या आशीर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभू रामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे आणि कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाच्या चरणी अभिषेकातून घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती असे सांगत गणरायाकडे हे मागितले. ते त्यालाच माहीत आहे असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या 126व्या वर्षी मंदिरामध्ये मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. तसेच ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली. आपल्या थकीत बिलांसाठी सांगली महापालिकेच्या ठेकेदारांनी आंदोलनाची घोषणा केली होती, मात्र महापालिका प्रशासनाने ठेकेदारांचं आंदोलन उधळून लावण्याच्या दृष्टीनेच आंदोलनास परवानगी नाकारल्याचा आरोप ठेकेदारांनी केलाय. पाहुयात हे वृत्त.
आपल्या प्रलंबित बिलांसाठी ठेकेदारांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे ठेकेदारांनी महापालिकेसमोर आंदोलनाची घोषणा केली होती। याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती, त्यामुळेच अशी भूमिका घेऊन आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे। तसेच आम्ही केलेल्या कामाचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात सिद्धार्थ कुदळे, आनंदा मारगुडे, बजरंग वडार, घनश्याम वडार यांच्यासह ठेकेदारांनी सहभाग घेतला होता। त्या बिलाची आम्ही आयुक्तांच्याकडे वारंवार मागणी करत असताना सुद्धा या प्रशासनाला आम्ही आंदोलनासाठी जागा मागितली होती, तरी हे प्रशासन आम्हाला आमचे स्वतःचे पैसे घालून इथं काम करत असताना आंदोलनासाठी जागासुद्धा देत नाही। अशा पद्धतीची दुपट्टी भूमिका करून या प्रशासनाला असेल, या संबंधित अधिकाऱ्यांना असेल, या ठिकाणी परवाच्या ज्या वेळेला जी टीम आली होती या टीमला साधं यांना चहासुद्धा उधार दिला नाही। अशी परिस्थिती असतानासुद्धा आमच्यासारख्या ठेकेदारांनी 30 ते 35 कोटीची कामं या ठिकाणी केलेली आहेत, तरी आमची त्वरित आम्हाला या ठिकाणी आमची 100% बिल कसल्याही परिस्थितीत त्यांनी दिली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, सांगली। परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील कान्हे गावात क्षुल्लक कारणावरून सख्या भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे। घरगुती कार्यक्रमामध्ये आपल्या जावयाला निमंत्रित का केलं नाही म्हणून भावानेच भावाची हत्या केली आहे। सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे नागनाथ भोसले वय 48 यांनी आपल्या डोबावडी येथील शेतात दसऱ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्याचे निमंत्रण सर्व नातेवाईक यांना दिले होते, मात्र आपल्या जावईला कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याचा राग मनात धरून मयताचा भाऊ नायल आणि पुतण्या कन्हैया यांनी जवळ पडलेल्या लाकडाने आणि कुऱ्हाडीने मारहाण केली। या मारहाणीत नागनाथ भोसले यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेवरून मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। शालिनी प्लससाठी रवींद्र देशमुख, परभणी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील 24 वर्षीय युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली। आत्महत्यापूर्वी युवकाने 4 पानी चिठ्ठी लिहून ठेवली, शासकीय व्यवस्थेचा आपण बळी ठरल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलंय। पळशी शिवारातील एका शेताच्या धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाला सागर दिनकर वाघ वय 24 या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली। यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मृतकाच्या खिशात 4 पानी चिठ्ठी आढळून आली। या चिठ्ठीमध्ये सागरने शासन कुचकामी ठरले असल्याचा उल्लेख करत ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या असल्याचं नमूद केलं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व निकष पूर्ण करून सुद्धा घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही। एकीकडे शासनाकडून मुद्रा लोनवर बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाल्याची आकडेवारी देऊन शासन स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत आहे, तर दुसरीकडे मुद्रा लोनसाठी बँक प्रशासन बेरोजगारांची अडवणूक करत आहे, असेही सागरने चिठ्ठीत नमूद करून आत्महत्या केली। गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी सागरचे प्रेत थेट तहसील कार्यालयात नेऊन ठेवले आणि चांगलाच गोंधळ घातला। शालिनी प्लससाठी योगेश शर्मा, बुलढाणा। राज्यात दुष्काळ जाहीर करायला मुख्यमंत्र्यांना पंचांगाची वाट पाहावी लागत आहे की काय, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। दरम्यान राज्यात 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेचे जबरदस्त आसूड ओढले। लातूरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबद्दल जाब विचारला। मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांगाची वाट पाहत आहेत का, असा सनसनीत सवाल विचारला। राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी उपग्रहामार्फत करणार असल्याच्या वृत्ताचा धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की सगळं काही उपग्रहावरूनच कळत असेल तर मग उपग्रहालाच मुख्यमंत्री का बनवत नाही। उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्सुकता होती। लातूर शहरात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून गटप्रमुखांना येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचं आहे त्याचे व्यवस्थित मार्गदर्शन केले। लातूर विधानसभा आणि जिल्ह्यातील सगळ्या विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे सांगत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसैनिकांना धावून जाण्याचे आवाहनही केले आहे। जे पीक येत होतं मध्ये खरीप असेल, रब्बी असेल, आश्विन असेल, सगळी पीक सुरुवातीला जो पाऊस झाला त्याच्यानंतर जो पाऊस गेला तो आलाच नाही, तो पीकच आला नाही, तर हमीभाव कुठला देणार? मग नुकसान भरपाई
मंत्री फिरणार, मग सगळे अधिकारी फिरणार, केंद्राचं पथक येणार, केंद्राचं पथक सगळे पाहणी करणार, मग इथला अहवाल तिकडे जाणार, तिथला अहवाल इकडे येणार, आणि मग तो दुष्काळ, दुष्काळ सदृश्य आणि मग दुष्काळ. काव हे सगळीच्या यातायात तुम्ही करणार आहात. नोटबंदी नंतर केलं ते सगळं, नोटबंदी तुम्ही कशी केली, आला टीव्हीवरती आणि आज मध्यरात्रीपासून तुमच्या हातात खिशात जे काय पैसे ते कागदपत्र पुढे आहे. काय माझ्या भोर गरीब ज्याच्या होती परिणामातील अभ्यास केला होता, शेतकऱ्यांचे पैसे जिल्हा बँकेमध्ये अडकून टाकले तुम्ही, 2.5 लाख अडीच लाखाच्या वरती पैसे कुठून आणले, कसं काय तुम्ही शेतकऱ्यांना विचारू शकता? शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. बैठिए मैडम बैठिए, अरे देखो इनको, इनकी नाक देखो, बिल्कुल अपने पिताजी से मिलती है. देखो इसकी आंखें देखो, पता है तेरे पिताजी ने हमें हंसाया है, रुलाया है, मनोरंजन दिया है. मतलब कौन सा गाना था, एक चतुर नार बड़ी होशियार है, क्या गाना था वो? ओए बिट्टो, तू यहाँ क्या कर रहा है? और ये दोनों लड़कियां कौन है? देखिए भाई साहब, आप कौन है? जी मैं इसका बाप हूँ. आप इसके बाप हूँ? महमूद का बेटा नहीं है तू? अरे हास्य कलाकार महमूद, ये तेरे बाप का रोड नहीं है? जी नहीं. तो फिर बिना हेलमेट के दो लड़कियों को बिठा के रूम रूम करते शर्म नहीं आती तुम्हें? चलान तो कटेगा भैया तेरा, और अभी उतर के लेके जाओ. आपकी और सबकी सुरक्षा के लिए कृपया ट्रैफिक नियमों का पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं. शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा. संगमनेरच्या प्रवारीकाठे असलेल्या ऐतिहासिक भवानी बाग ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासाने पवित्र झालेल्या अकोल्यातील पट्टा किल्ला अर्थात विश्रामगडापर्यंत संगमनेर येथील युवकांनी घोडेस्वारी करत ऐतिहासिक पट्टा किल्ला सर केला आहे. दरम्यान या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घडामोडींना उजाळा दिलाय. संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशन आणि शिवराय निर्माण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या वर्षीच्या अश्वस्वारीचे आयोजन करण्यात आले होते. या 2 दिवसीय 60 किलोमीटर अश्वारोहण मोहिमेचे आयोजन रणजित सिंग देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. ऐतिहासिक काळात अश्वांना विशेष महत्व होतं, आधुनिक काळातही तरुणांना अश्वाचे आकर्षण आहे, मात्र त्याबद्दल फारशी माहिती नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमात अनेक मोहीम लढाया जिंकताना त्यांना अश्वाची खूप मदत झाली. तसेच त्यांच्यावर जीवावर उदार होऊन शौर्यगाथा रचलेले अनेक सरदार हे त्यांच्याकडील असलेल्या अश्वांमुळेच यशस्वी ठरले. त्यामुळे शिवकालीन ऐतिहासिक गोष्टींना उजाळा देण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून अश्वारोहणाचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी संगमनेर तालुक्यातील मेमगिरी ते शिवनेरी गड या 65 किलोमीटरच्या अश्वारूढ प्रवासाचे, तर यंदा संगमनेर शहरातील भवानी बाग ते अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला विश्रामगड पर्यंत अश्वा बसून प्रवास करण्यात आला. यात 25 अश्वारोहक यांच्या जातीवंत अश्वांसह सहभागी झाले होते. प्रवास करत अश्वारोहक विश्रामगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केल्यानंतर पोवाड्याच्या कार्यक्रमानंतर अश्वारोहण मोहिमेचा समारोप करण्यात आला. आणि संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने हा भवानी बाग संगमनेर ते पट्टा किल्ला अकोले असा हा 55 किलोमीटरचा अश्वप्रवास घोड्यावरून प्रवास हा आयोजित करण्यात आला होता. आणि काल त्याची सुरुवात सकाळी 7 वाजता संगमनेर येथून झाली. काल जवळजवळ 45 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आज सकाळी उरलेला 15 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून आज आम्ही इथं किल्ल्यावर महाराजांच्या चरणापाशी आम्ही आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या अश्वप्रवासामध्ये आमच्याबरोबर आमच्या संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनचे सर्व सदस्य आणि 25 घोडे आणि 25 घोडेस्वार असे हे सर्वजण आमच्या बरोबर त्या ठिकाणी होते. पट्टे किल्ल्यावर इथं आल्यानंतर एक वेगळा आनंद त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना झालेला आहे, कारण की पट्टे किल्ला आपल्याला माहिती आहे एक अतिशय ऐतिहासिक असा वारसा असलेला हा किल्ला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने स्पर्श या किल्ल्याला त्या ठिकाणी झालेला आहे. महाराज जवळजवळ 1 महिना या गडावरती त्या ठिकाणी मुक्कामाल होते. इतिहासामध्ये अशी नोंद आहे की जालनापूर म्हणजे आत्ताचं जे जालना आहे त्या ठिकाणावर लढाई करून किंवा तिथली लूट करून महाराज या भागाकडे यायला निघाले असताना संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी या ठिकाणी एक मोठी लढाई त्या ठिकाणी झाली. मोगलांच्या सैन्यानी महाराजांना तिन्ही बाजूंनी त्या ठिकाणी घेरलं होतं आणि
खूप मोठी लढाई त्यामध्ये झाली. आपले सैनिक अति खूप मोठ्या प्रमाणावर सैनिक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्यावेळेस महाराजांचे जे हेर होते भैरजी नाईक यांनी महाराजांना कसं बसं त्या लढाईतून बाहेर काढलं आणि या मार्गे जसं काल आम्ही जो मार्ग पूर्ण करत आलेलो आहोत राज संगमनेर राजापूर चिखणी तिथून त्या पुढं आपण कसारवाडी नळवाडी त्या ठिकाणी सोनेवाडी ठाणगाव पाडळी आणि असं पट्टे किल्ल्यावर महाराज ह्याच मार्गाने त्या ठिकाणी पोच झाले होते आणि इथं आल्यानंतर महाराजांनी जवळजवळ एक महिना या गडावरती त्या ठिकाणी विश्राम केला आणि म्हणून त्या पट्टे किल्ल्याचं नाव महाराज इथं राहून गेल्यानंतर विश्रामगड असं त्या ठिकाणी पडलेला आपल्याला इतिहासामध्ये नोंद त्या ठिकाणी दिसते. आणि आता असा एक ऐतिहासिक असा हा किल्ला आहे. इथं एक पोचल्यानंतर एक वेगळा आनंद आम्हाला सर्व शिवप्रेमींना आणि शिवभक्तांना या ठिकाणी झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस संगमनेर. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये अमोल शिंदे यांच्या घरातील पतंगाच्या माझ्यामध्ये एक घुबड अडकल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आलं. या घुबडाची वनप्रेमींनी सुखरूप सुटका केली आहे. पाहूयात हे वृत्त. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात असलेल्या भोजवाडात अमोल शिंदे यांच्या घरी असलेल्या एका झाडाच्या टोकावर पतंगीच्या मांजामध्ये एक घुबड अडकल्याचं कुटुंबियांना लक्षात आलं. या घुबड्याला स्थानिक भाषेत पिंजरा असंही नाव आहे. स्थानिकांना या घुबड्याला काढण्याचा प्रयत्न केला. अपयश आल्यावर अखेर वन्यजीव प्रेमींना पाचारण केले गेले. भद्रावती शहरातील वन्यजीव प्रेमी श्रीपाद बाकरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. हळुवारपणे या झाडावर चढून त्यांनी या अडकलेल्या घुबडाला मांजातून मुक्त केले. त्याला उपचारासाठी भद्रावतीमधील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले गेले. वनविभागाच्या निरीक्षणानंतर या घुबडाला निसर्गमुक्त करण्यात आले. 7 सुमारात कॉल आला की झाडावरती पक्षी अडकलेला आहे मांजामध्ये. तर मी आणि माझे सहकारी आकाश गुप्तावार आणि अद्वैत राऊत आम्ही स्पॉटवर पोचल्यावरती पक्षी बघितला तर तो होता गव्हाळी. आपलं काय घुबड गव्हाळी घुबड होता आणि त्याला इकडे जवळपास चे लोक पिंजरा या नावाने पण ओळखतात. मग आम्ही तिथल्या स्थानिक लोकांच्या सहकार्याने त्याला खाली उतरवले. तसंच त्याचे पंख पूर्ण मांजामध्ये अडकलेले होते आणि मग आम्ही रुग्णालयात नेलं त्याला जिथे पशु चिकित्सालयात आणि त्या तिथले डॉक्टर आहे एकता मॅडम त्यांनी जरी ट्रीटमेंट केली. त्या ट्रीटमेंटनंतर आम्ही वनविभागाच्या सहाय्याने त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिलं. महत्त्वाची गोष्ट हे म्हणजे नायलनच्या मांजावर बंदी असतानासुद्धा तिथे भद्रावती या क्षेत्रामध्ये नायलनचा मांजा खुलेआम सगळ्यांना मिळतो आहे. त्याच्यातून पशुपक्ष्यांची हानी होत आहे याचा थोडं कुठेतरी शासनाने दखल घ्यायला पाहिजे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे चंद्रपूर. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच भर पडत पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एका शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुलाला गे म्हणल्याच्या कारणावरून या शिक्षकाने या विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. विद्येचे माहेरघर त्यातच पिंपरी चिंचवड शहराची भर. विद्येच्या या माहेरघरात शिक्षक विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. पिंपरी चिंचवड मधील सेंट उर्सुला इंग्लिश मीडियम शाळेमध्ये एका महिला शिक्षिकेने एका 8 मधील हर्षल कांबळे या विद्यार्थ्याला मारहाण केली. 2 विद्यार्थ्यांच्या मस्करीमध्ये गेम म्हणण्यावरून महिला शिक्षिकेने मारहाण केली आहे. ज्या विद्यार्थ्याला हर्षलने गे म्हटले होते तो विद्यार्थी महिला शिक्षिकेचा मुलगा असल्या कारणाने हर्षलला मारहाण केली आहे. यामध्ये हर्षलच्या पोटात मुक्का मार लागला असून तो जखमी झाला आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. आगामी लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होऊन मोदींना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागेल असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होईल. या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असं वाटत नाही असं पवार यांनी म्हटलंय. 2019 राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होईल. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्या हाती राहणार नाही. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्वाची असेल. परंतु मी नरेंद्र मोदींना समर्थन देणार नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. नरेंद्र मोदींची प्रतिमा ही अटलबिहारी वाजपेयींसारखी नाही. दोघांच्या व्यक्तिमत्वात बराच फरक आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. सर्व पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. ज्याच्याकडे बहुमत असेल त्यांना संधी देण्यात येईल असे पवारांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट दिल्ली.
येवल्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. येवला तालुक्याला दुष्काळ जाहीर करावा, पालखेडचे आवर्तन मिळाले पाहिजे, मांजरपाडाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, शेतकरी कर्जमाफी करावी, जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था करावी, सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी आणि कर्जमाफी व्हावी, भरमसाठ वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करावे अशा अनेक मागण्यांसाठी येवला तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून येवला तालुका वगळण्यात आला असून येवला तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात येऊन तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर येवला तालुक्याच्या वतीने काढण्यात आलेला आहे. याचं कारण येवला तालुक्यामध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे. भार नियमन विजेचं सुरू आहे, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. या तालुक्याचं एवढे तालुके दुष्काळी जाहीर केले, वास्तविक पाहता येवला अतिशय दुष्काळी हालतमध्ये असलेला तालुका आहे. दुर्दैवाने सरकारने त्याला दुष्काळी तालुक्यांच्या यादीत घेतलं नाही. या गोष्टीचा निषेध करून तो तातडीने दुष्काळी असलेल्या तालुक्यांच्या हा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. परभणीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जबाबदो आंदोलन करण्यात आलं तसेच बैलगाडी मोर्चा देखील काढण्यात आला. माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ज्ञानोबा पास महाविद्यालय ते जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत भाजप सरकारच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. भाजप सरकारच्या काळात वाढलेली महागाई यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आक्रमक पवित्रा घेत वाढलेले पेट्रोल डिझेलचे दर, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करणे, लोड शेडिंग बंद करणे अशा अनेक प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला होता. यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याची टीका माजी राज्यमंत्री फौजिया खान यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशच्या सोनालीताई देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष भावना नखाते यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या. प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता मोर्चे काढत आहे, प्रत्येक पक्ष मोर्चा काढत आहे, सगळीकडे अस्वस्थता आहे. आज परभणीमध्ये राष्ट्रवादी महिलांच्या तर्फे आम्ही बैलगाडी मोर्चा काढला आणि तो मोर्चा आहे जवाब दो मोर्चा. जे दरवाढ केलेली आहे ती दरवाढ कमी कशी होईल? गॅस दर वाढले, पेट्रोल दर वाढले, प्रत्येक गोष्टीचे भाजीपाल्याचे दर वाढले, आज दुष्काळ जाहीर होईना, भारनियमन आमच्यावर लादण्यात आलेलं आहे. हे सगळं होत असताना आमचा प्रश्न हे आहे की आम्ही दिवाळी कशी साजरा करायची आणि दिवाळी कशी करायची म्हणून आमचा हा महिलांचा मोर्चा काढण्यात आला. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. संगमनेरमध्ये प्रांत कार्यालयासमोर कैलासवासी रावसाहेब वाळुंज संस्थेच्या विरोधात ठेवीदारांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार या ठेवीदारांनी केलाय. पाहूयात हे वृत्त. संगमनेर प्रांत कार्यालयाच्या गेटसमोर पतसंस्थेच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार या ठेवीदारांनी केला. मुदत संपूर्णही ठेवीदारांना पैसे मिळत नाही. पैसे काढण्यासाठी वरील ठेवीदारांना गेल्या 6 महिन्यापासून वारंवार संस्थेकडे हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र संस्थेच्या चेअरमनसह पदाधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सहकारी पतसंस्था खंडेरेवाडी या पतसंस्थेत आमच्या गावातील जवळ 40 लोकांचे 70 लाख रुपये अटकलेले आहेत. आमचं गाव हे अति ग्रामीण भागातील असून येथे पाऊसमान भरपूर कमी आहे. येथे सर्व पिके जळून गेलेले आहे. आम्ही रुपयासाठी रात्रंदिवस झगडत असतो, परंतु आमची ठेव ह्या बँकेत मिळत नाही याची तक्रार आम्ही उपनिबंधक कार्यालयात अनेक वेळा करूनही आम्हाला तिथून अपेक्षित असं काहीच प्रत्युत्तर आलेलं नाही. निस्तपड चालढकल करतात, त्याच्यामुळं आम्ही हे उपोषण ठेवलेलं आहे. आमची सर्व रक्कम आम्हाला त्वरित मिळावी ही आमची मागणी असून सभेत व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी व गुन्हे दाखल करून करावी ही आमची विनंती आहे.
याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर गणेशपुरी सन 2017-18 या कालावधीच्या लेखापरीक्षण अहवालात 70,72,230 रुपये अपहाराबाबत संस्थेच्या एकूण 17 व्यक्ती जबाबदार असून संबंधितांना नोटीस देऊन म्हणणे मांडण्यासाठी 24 ऑक्टोबर रोजी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अन्यथा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 कलम 81(5)(b) मधील तरतुदीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रावसाहेब वाळुंज ग्रामीण सहकारी पतसंस्था खंडे रायवाडी यांच्या अपहाराप्रकरणी यांच्या पतसंस्थेमधल्या ठेवीदारांची जी रक्कम आहे त्यांच्या अपहाराप्रकरणी हे सगळे लोक उपस्थितांना बसलेले आहेत. ती एकूण त्याचं अपहाराची रक्कम जी आहे ती 70,72,230 आहे असं ऑडिटरनं त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. 20 तारखेला ऑडिटरनं अहवाल दिलेला आहे, सोबतच विनिर्दिष्ट अहवालसुद्धा दिलेला आहे. त्या संदर्भाने या व्यक्तींवर अपहारासंदर्भामध्ये खटला ठेवण्यात आलेला आहे. त्यांची हिअरिंग आपण किंवा सुनावणी 24 तारखेला ठेवलेली आहे, 24/10. त्यानंतर पुढील कारवाई गुन्हा दाखल करण्याची 25 तारखेला करण्यात येईल आणि त्याच्याबद्दल लेखी म्हणून आपण आज उपोषणकर्त्यांना दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग बंद पडून कामगारांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कामगारांना जिल्ह्यातील उद्योगात हक्काचं काम मिळावं यासाठी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये या धरणे आंदोलनामध्ये ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. गेल्या 3 वर्षात 16,000 कामगारांचा रोजगार गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी कामगारांची मोठी उपस्थिती दिसून आली. नवीन जी मॅनेजमेंट येत आहे त्यांनी जुन्या कामगारांना सांभाळून घ्यावं आणि जुन्या कामगारांची जी थकीत बाकी आहे ती त्यांना परत करण्यात यावी. त्यांचा पगार असेल, त्यांची ग्रॅच्युटी असेल, जे काही असेल ते त्यांना देण्यात यावे. आणि मानिगड सिमेंटमध्ये जी दादागिरी सुरू आहे, कामगारावर जो अन्याय होत आहे आणि बाहेरून कामगार आणून गुंड प्रवृत्तीचे कामगार बाहेरून आणून फॅक्टरीच्या आतमध्ये त्यांना ठेवण्यात येते. जे जुने कामगार 20-25 वर्षाचे लोडर्स आहेत त्यांना रोजी त्यांचे कमी झालेले आहे, त्यांच्यावर अन्याय होत आहे. आणि जे कामगार आवाज उठवतात, जे कामगार नेते आहे त्यांना नोकरीवरून बडतर करतात, डिसमिस करतात, कोणाला सस्पेंड करतात. याकरता जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि लेबर डिपार्टमेंट यांनी जातीने लक्ष द्यावे, कारण हा औद्योगिक जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. आणि या जिल्ह्यामध्ये औद्योगिक वातावरणही फार फेवरेबल आहे उद्योगाचं, परंतु असं असताना ज्या 5-10% उद्योग अशा प्रकारे बदमाशी करत असतात, कायद्याची पायमल्ली करत असेल, कायदा पाळत नसतील, तर अशा लोकांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन वटणीवर आणेल. मागे मल्टीमध्ये सुद्धा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून 800 कामगारांना न्याय दिला. तशाच प्रकारे सिद्धबलीमध्ये जुन्या कामगारांना सांभाळून घ्यावे. त्यांना जास्तीचे पाहिजे असेल तर नवीन भरती करा, आमची मनाई नाही, परंतु जुन्या कामगारांना पहिले प्राधान्याने घ्या, त्यांची थकीत बाकी द्या. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. सांगलीत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 2001 पासून दाखल असणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला. यावेळी चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या 9 तोळे सोन्याचे दागिने वितरित करण्यात आले. 2001 पासून ते 2018 पर्यंत एकूण 15 चोरीच्या गुन्ह्यातील चोरलेले ऐवज आरोपींकडून जप्त करण्यात आले होते. या सर्व 15 चोरीच्या घटनेतील साधारण 3 लाखांचा 9 तोळे सोन्यांचा दागिन्यांचा ऐवज आज पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना देण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी तसेच फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. यावेळी चोरलेले सोने हे परत मिळाल्याबद्दल फिर्यादीकडून पोलिसांचे आभार मानले गेले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. पुरंदर तालुक्यातील कुडीत खुर्द येथे चिमुकलीवरचे अत्याचार, नराधम आरोपीला फाशी द्या, संतप्त नागरिकांची मागणी. राम मंदिर लवकर पूर्णतास यावे, मोहन भागवत यांचा दगडूशेठ हलवाई गणपतीकडे साकडं. थकीत बिलासाठी सांगली महापालिकेच्या ठेकेदारांचा आंदोलनाचा इशारा, महापालिकेने आंदोलनाला परवानगी नाकारली. परभणीत भावानेच केला भावाचा खून, परिसरात एकच खळबळ. आणि बुलढाण्यात युवकाच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांचा गोंधळ.
तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.